मित्रांनो, आपला जो जांघेचा खुबा आहे तो बॉल अँड सॉकेट टाईपचा खुबा आहे. म्हणजे मांडीचं हाड ज्याला फिमर म्हणतात हे पेल्विसचं हाड, याच्यामध्ये एक सॉकेट असतं, त्याच्यामध्ये गोल गोल फिरत असतं. जे फिमरचं वरचं टोक आहे त्याला फिमोरल हेड म्हणतात. हा गोलाकार पार्ट खोबणीमध्ये म्हणजे ॲसिटॅब्युलम ह्या एक प्रकारच्या वाटीमध्ये आपण समजूया गोल गोल फिरत असतो. आणि ह्या हाडांवर आर्टिक्युलर कार्टिलेज नावाचं कार्टिलेज असल्यामुळे ह्या सगळ्या ॲक्शन स्मूथ होत असतात. काही कारणाने जर हा जांघेचा खुबा खराब झाला तर तो खरबडीत होतो आणि हा खरबडीत झालेला सांधा प्रचंड वेदनादायी होतो. मांडी घालणं अवघड होतं. आणि अशा वेळेस मग आपण काय करतो की फिमरचं जे वरचं हेड आहे ते कट करून टाकतो आणि कृत्रिम सांधे रोपणाची तयारी करतो. पेल्विसमधलं जे सॉकेट आहे ज्याला ॲसिटॅब्युलम म्हणतात त्याच्यामध्ये मेटलचा पार्ट आणि त्यामध्ये प्लॅस्टिक असं बसवून एक प्रकारची कृत्रिम वाटी तयार केली जाते किंवा सॉकेट तयार केलं जातं. जे मांडीचं हाड आहे त्यामध्ये मेटलचा दांडा टाकला जातो. आणि मग ह्या मेटलच्या दांड्यावर स्टेनलेस स्टीलचं हेड किंवा कोबाल्ट क्रोमियमचं हेड किंवा ऑक्झिनियम सिरॅमिक ह्या वेगवेगळ्या प्रकारची हेड्स टाकली जातात आणि त्याच्यानंतर हे हेड त्या सॉकेटमध्ये बसवलं जातं. अशा प्रकारे कृत्रिम जांघेचा खुबा तयार होतो. मित्रांनो, आजकाल हे ऑपरेशन इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी चालू शकता. कितीही किलोमीटर चाला, जिने चढा, अगदी काही पेशंट डोंगर देखील चढू शकता. टू व्हीलर तर तुम्ही सहज चालू शकता. तर आता ह्या ऑपरेशनला घाबरायची गरज नाही. थँक्यू.